चिखली MIDC च्या परिसरामध्ये आज शेतमालावर उत्पादित असलेला हा सिंधू ॲग्रोज अँड सीड्स याचं उद्घाटन नुकतंच आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। मी देवडे परिवाराला आणि सुभाषला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। एक चांगला उपक्रम आपण चिखली बाजार समितीच्या सहकार्यानं या भागामधील शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करताय। शेतकऱ्यांच्या साठी हा प्रकल्प सुरू होत असल्यामुळे मला विशेष आनंद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय, कारण शेतकऱ्यांसाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांचाच असतो। अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या या अनेक प्रश्नांना आपण तुम्ही आम्ही सर्वजण सामोरं जातोय। शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय शेतकऱ्यांना मान्य नसल्यानंतर शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करतात आणि शेतकऱ्यांच्यासाठी निर्णय घेत असताना निश्चितपणे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जर काही निर्णय त्या ठिकाणी होत असले तर त्याचं स्वागत करत असताना अशा प्रकारचे उपक्रम जर त्या ठिकाणी सुरू करता आले तर शेतकऱ्याला कुठेतरी न्याय आपण भविष्यामध्ये देऊ शकतो यावर माझा पूर्णपणे विश्वास त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून हा ॲग्रो अँड सीड्स हा प्रोसेसिंग प्लांट याच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक करत असलेल्या सर्व मालाचं प्रोसेसिंग ग्रेडिंग जे काही व्हायचं ते सगळं या ठिकाणी करून शेतकऱ्यांना त्यांना योग्य त्या दरामध्ये चांगल्या पद्धतीचं सीड त्या ठिकाणी उत्पादन करून शेतकऱ्याला ग्रेडिंग करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आजच्या या सीड प्रोसेसिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे। शेतकरी जो माल उत्पादन करतो, कापूस करतो, कापसाचा आपण पाहतोय की जिनिंग प्रेसिंग आहेत, आधुनिक जिनिंग प्रेसिंग आता आहेत, सगळं काही त्या ठिकाणी आहे। शेतकऱ्याचा कापूस त्या ठिकाणी सरकी वेगळी केल्या जाते, कापूस स्वच्छ केला जातो, त्याच्या गठाणी बांधल्या जातात, तेव्हा त्याला निश्चितपणे थोडी जास्त किंमत त्या ठिकाणी येते। तसं शेतकऱ्याचं धान्य आहे, सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, सूर्यफूल असेल, जे काही त्याचं उत्पादन करणारा माल असेल त्याचं चांगल्या पद्धतीनं ग्रेडिंग केलं, त्याला व्यवस्थितपणे स्वच्छ केलं, चांगल्या पॅकिंगमध्ये बांधलं तर त्यालासुद्धा 2 पैसे त्या ठिकाणी जास्त मिळू शकतात। आणि म्हणून शेवटी शेतकऱ्याजवळ त्या ठिकाणी त्याने उत्पादन केलेल्या मालाला 2 पैसे जास्त भाव मिळण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। आपण सुतगिरणी आहे, राहुलजींची सुतगिरणी या ठिकाणी आहे, या सुतगिरणीच्या माध्यमातून कापूस विकत घेतला जातो। फेडरेशनपेक्षा आपण थोडा जास्त भाव देण्याचा प्रयत्न करतो आणि फेडरेशनपेक्षा जास्त भाव देऊन त्या ठिकाणी कापसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सरकी रोई वेगळं अलग त्या ठिकाणी करून गठाणी त्या ठिकाणी बांधून सूत त्या ठिकाणी निर्माण करून परदेशामध्ये सुद्धा पाठवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि 2 पैसे अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना मिळतात। आणि म्हणून अशा पद्धतीनं मग साखर कारखाना असेल, सूतगिरण्या असतील, अशा प्रकारचे प्रोसेसिंग प्लांट असतील, इतर अनेक उपक्रम त्या ठिकाणी असतील, शेतकऱ्यांच्या मालावर उत्पादन करणारे जे काही कारखाने असतील किंवा प्रक्रिया करणारे उद्योग असतील, अशा जर पुढच्या काळामध्ये यांना जर आपण त्या ठिकाणी प्रेरणा देत आलो, त्या ठिकाणी त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं जातं। केंद्र सरकारनं सुद्धा अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम त्या ठिकाणी सुरू केले। खरं म्हटलं तर केंद्र सरकारच्या एवढ्या योजना आहेत, त्या योजना आपल्यापर्यंत खरं म्हटलं तर आपण आणू शकत नाही। लोकप्रतिनिधी आता नात्यानं आमदार असतील, आम्ही सर्व मंडळी असो, यांनी अशा प्रकारचे उपक्रम आपल्या गावापर्यंत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे। दिल्लीला जर आपण गेलो, आम्हाला आमचे नेते पवारसाहेब नेहमी सांगत, त्यांच्याकडे 10 वर्ष त्या ठिकाणी कृषी खातं होतं आणि कृषी खातं हे केंद्रातलं कृषी खातं खूप मोठं असते, नाफेड त्याच्या अंतर्गत असते, RBIचा काही भाग त्याच्या अंतर्गत असतो, प्रोसेसिंग करणारे अनेक प्रकल्प त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी असतात,
त्या ठिकाणी अनेक पद्धतीने त्या ठिकाणी कृषी खातं एक मोठं खातं असतं, त्याच्यामध्ये पणन सुद्धा त्याच्यामध्ये असते. या खात्याच्या माध्यमातून अनेक योजना पवार साहेब आम्हाला नेहमी सांगत की देशातले अनेक राज्यातले लोक त्या ठिकाणी येतात आणि या योजना माझ्याकडनं मंजूर करून घेऊन जातात, पण महाराष्ट्रातले विशेषतः विदर्भ मराठवाड्याचे लोक तुम्ही कुठतरी कमी पडता आणि या योजना मात्र त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. मोदी सरकार आज केंद्र सरकारमध्ये त्यांच्या काळामध्ये सुद्धा आज अनेक योजना शेतकऱ्यांसाठी कृषी मार्फत त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. राजकारण हा भाग त्या ठिकाणी बाजूला जाऊ द्या, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी आपण जर त्या गोष्टीचा विचार केला तर निश्चितपणे या भागामधील शेतकऱ्यांना तुम्ही आम्ही भविष्यामध्ये न्याय देऊ शकतो. जालना खामगाव रेल्वेचं आता सर्वेसाठी मागच्या काळात टीम येऊन गेली, अभ्यास करत होते. मी ते प्रमुख होते त्यांना त्यावेळेस फोन केला, मी मुंबईला होतो, 20-एक मिनटं मी त्यांच्याशी चर्चा केली. मी म्हणलं तुम्ही नेमकं आता सर्वे काय करणार, त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रवासी वाहतूक त्याच्यामध्ये महत्त्वाची नाही, रेल्वे इथं जालना खामगाव किंवा पुढे आम्हाला वाढवायची असली आम्हाला प्रवासी येतात किती जातात किती याला आमचं महत्त्व नाही आहे. तर व्यापाऱ्यांचा माल हा जालना खामगाव चिखली हा जो मधला मार्ग आहे हा जिथून तिथून ही रेल्वे जाईल आमच्याकडं हा माल किती याची वाहतूक करू शकतो आम्ही, खामगाववरनं जालना, जालन्यावरनं खामगाव, चिखली किंवा इतर ठिकाणी. आमचं महत्त्व, आमचं वेटेज, आमचं प्राधान्य हे त्या गोष्टीला त्या ठिकाणी ते जास्तीत जास्त मालाचा त्या ठिकाणी वाहतूक झाली पाहिजे, माल इकडून तिकडे गेला पाहिजे, गुड्स इकडून तिकडे गेला पाहिजे, त्यामुळं रेल्वे नफ्यात राहते. प्रवाशीमुळं रेल्वे नफ्यात राहत नाही. आमचा नफ्या तोट्याचा विचार करत असताना आम्ही हा व्यापार किती चालतो याला त्या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून शेजाताईंनी आता जो उल्लेख केला तो महत्त्वाचा आहे की हे जाळं निर्माण करत असताना आपल्या भागामधील अशा प्रकारच्या कारखानदारीला सुद्धा पुढच्या काळामध्ये कुठतरी महत्त्व द्यावं लागणार आहे, कुठतरी चालना द्यावं लागणार आहे. तिथे MIDC खूप मोठी आहे, खामगाव MIDC, चक्रे MIDC खरं म्हटलं तर मोठी आहे, पण MIDC या नात्यानं जर विचार केला तर MIDC काय आवश्यक असते तर तिथे प्रकल्प येणं आवश्यक असते, कारखाने येणं आवश्यक असतात. तर चिखलीचा जर विचार केला तर इथं गोडाऊनची संख्या जास्त दिसते. आता गोडाऊन हा उद्योग कधीपासून केला मला काही समजत नाही, गोडाऊनच जास्त आहे. इकडं तिकडे गेले की पत संस्थेचे गोडाऊन, खाजगी गोडाऊन, यानं प्लॉट घेतला की गोडाऊन, ते तरी बरं आहे की आता गोडाऊन होऊन राहिले. पहिले प्लॉट घेऊन लोक शेती करत होते, तेही महाभाग मी इथं पाहिले की इथं प्लॉट घेतला आणि याच्यावरच शेती करत. आमच्या गावचे 1-2 लोक होते त्याच्यामध्ये, तिथे नावं घेत नाही मी, पण सांगण्याचा उद्देश हा आहे की एवढी मोठी MIDC आणि चांगली MIDC आणि या MIDC त्या ठिकाणी कुठंतरी त्या ठिकाणी प्रकल्प आपले पुढं पुढच्या काळामध्ये यायला पाहिजे. आदरणीय भारत भावंडे याची त्यावेळेस मुहूर्तमेढ रोहणी आणि एक चांगली MIDC या भागामध्ये झाली आणि प्रचंड असा विस्तार असणारी MIDC. खामगावला सुद्धा अनेक प्रकल्प त्या ठिकाणी आहेत, कापसाच्यावर प्रक्रिया करणारे कारखाने त्या ठिकाणी आहेत, बिस्किटाचे आहेत, चॉकलेटचे आहेत, पार्लेचे आहेत, अनेक त्या ठिकाणी आहेत, तेलसुद्धा गिरण्या त्या ठिकाणी आहेत. तशा पद्धतीने जर त्या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी करता आले आणि आपल्या प्रकल्प जर या ठिकाणी उभं करता आले आणि या प्रकल्पातून त्या ठिकाणी माल उत्पादन झाला तर बेरोजगारी हा महत्त्वाचा प्रश्न आजच्याही काळात आहे आणि पुढच्याही काळात राहणार. या बेरोजगार लोकांना त्या ठिकाणी आपण रोजगार मिळवून देऊ शकतो, चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना न्याय त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि खऱ्या अर्थाने कारखानदारी आली की कारखानदारीवर अवलंबून अनेक छोटे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी चालतात. आणखी चहाच्या टपरीपासून हॉटेलिंग असेल, चहाची टपरी त्या ठिकाणी असेल, इतर छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी असतील हे त्या ठिकाणी चालतात. आमचा जिजामाता साखर कारखाना आता त्याचं टेंडर राज्य बँकेने काढलं, सातत्यानं त्याचा पाठपुरावा चालू होता, पुढच्या वर्षी तोही चालू करण्याचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी राहणार आहे. अजूनही 1-2 प्रकल्प मतदारसंघात आणि जिल्ह्यात एक माझ्याकडे जे खातं आहे अन्न व औषध प्रशासन खातं, त्याच्यामधलं औषध म्हणजे ड्रग, या औषध खात्याच्या माध्यमातनं एक फार्मा हब हा सुद्धा जिल्ह्यामध्ये आणण्याच्या दृष्टीनं माझ्या 2 बैठका मुंबईला त्या ठिकाणी झालेल्या आहेत. हे फार्मा हब या ठिकाणी आणून काही औषधिक उत्पादक कंपन्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चालना देऊन त्याच्या माध्यमातनं बेरोजगारी आणि इतर काही गोष्टींना आपण न्याय देण्याचा प्रयत्न हा भविष्यामध्ये माझा पालकमंत्री या नात्यानं, त्या खात्याचा मंत्री या नात्यानं त्या ठिकाणी राहणार. कारण आता शेवटी शेतीवर अवलंबून किती दिवस आणि किती पिढ्यांनी राहायचं हा प्रश्न अलीकडच्या काळात असणार, पिढ्यान पिढ्या तेच चालू.
अनेक वर्षापासून आपण पाहतो की आता इथं अनेक मला माहिती आहे की व्यासपीठावर आणि पुढे अनेक जुन्या काळातले जमीनदार बसले, जुन्या काळातले, आता ती व्याख्या बदलली, आता अनेक जुन्या काळातले जमीनदार अल्पभूधारक झालेले आहेत, काही भूमिहीन झाले, ते आता सगळं बदलत चाललेलं आहे, शेतीवर किती लोकांनी अवलंबून राहायचं. म्हणून या ठिकाणी मगाशी राहुल भाऊंनी सांगितलं की उद्योग करा, उद्योग करून त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दोन पैसे कसे जास्त मिळतील याच्याकडे त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. आणि शेती, शेती हा आता खरं म्हटलं तर कोणता व्यवसाय आहे की पूर्वी फार अनेक वर्षापूर्वी सांगायचं की उत्तम शेती ते काय कनिष्ठ व्यापार उत्तम नोकरी काहीतरी सांगायचं, आता ते समीकरण इतर साईड पूर्ण उलट झालेलं आहे. तुम्ही नंबर एकवर गेलेले आहेत, शेतकरी नंबर तीनवर गेलेला आहे, मधात आता तो नोकरीवाला त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून आता हे समीकरण काळाच्या ओघात सगळे बदलत चाललेले आहेत. आणि हे बदलत चाललेल्या समीकरणाचा अभ्यास खऱ्या अर्थानं तुम्ही समाजकारणात काम करणाऱ्या, राजकारणात काम करणाऱ्या लोकांनी, जे दिशा देणारे लोक आहेत, त्या लोकांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि त्या अनुषंगानं पुढच्या काळामध्ये आपलं सगळं काही त्या ठिकाणी प्लॅनिंग केलं पाहिजे, तरच या समाजाला कुठेतरी न्याय तुम्ही आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतो. नाहीतर शेतकऱ्यांची अवस्था, कोणतंही सरकार येऊ, केंद्रात येऊ का राज्यात येऊ, कोणतंही सरकार येऊ, मी अनेक वर्ष झाले, मी आता 1995 सक्रिय राजकारणामध्ये आणि समाजकारणात 5 वर्ष आमचे असतात. या 5 वर्षातले 3 वर्ष शेतकऱ्यांना मदत कोणती ना कोणती देण्यामध्येच आमची 3 वर्ष जातात. दुष्काळाचे असेल, अतिवृष्टीचे असेल, गारपिटीचे असेल, कशा कशाची लाल्या असेल, पिवळे असेल, काय काय असेल, ते हे आमचे सगळी मदत. आताही काल परवापासून आता विम्याच्या बाबतीमध्ये मला फोन येऊन राहिले की विमा मिळाला नाही, काही नाही मिळाला, आमकं नाही, टमकं नाही, म्हणून सगळा परावलंबी असलेला हा शेतकरी त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून सरकार कोणतंही असो, शेवटी शेतकरी याला आपण केंद्रबिंदू मानून आपण अनेक वेळा राजकारण करतो, समाजकारण करतो, पण शेवटी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी निश्चितपणे शेती उत्पादनावर प्रक्रिया करणारे छोटे मोठे उद्योग जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती आपण त्या ठिकाणी पुढे नेऊ शकत नाही. आणि म्हणून आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं फार काही बोलावं, फार काही सांगावं अशातला या ठिकाणी काही भाग नाही. एक चांगलं काम आहे. मी सुभाषला विचारलं की हे प्लँट आता या MIDC किती येते, 7 ते 8 त्यांनी प्लँट या ठिकाणी सांगितलेले. म्हणजे आता खरं म्हटलं तर आपल्याकडं थोडा मेंढी वळण्यासारखा आपला प्रकार असतो, एकानं एक केलं की त्याच्यामध्ये 7-8 जण तेच करत सुटतात, पण ते पुढच्याचं काय झालं याचा विचार ते करत नाही. आमचे सुमित सरदार इथे ना गेले वाटतं, पण त्यांनी आता 2-3 वर्षापूर्वी प्लॅन टाकलेला आहे, अजूनही बरेच प्लॅन्ट या ठिकाणी आहेत, अर्थात ते चालले पाहिजेत. मी सुद्धा मागे दळगाव भुवे असेल, मलकापूर पांढरा असेल, इथं अशा प्रकारचे प्लॅन्टचे उद्घाटन मी केले, पण ते चालले पाहिजेत, चालले पाहिजेत म्हणजे सुभाष एवढे यांच्या हितासाठी चालले पाहिजेत, हा तर आहेच त्याच्यामध्ये भाग, पण ज्यांच्यासाठी हे काम करणं चाललेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा हे प्लॅन चालले पाहिजेत, हा महत्त्वाचा भाग त्याच्यामधला प्रामुख्याने त्या ठिकाणी आहे. आणि देवडे परिवार याच्याबद्दल सगळेच भरभरून बोलले, श्वेताताई बोलल्यात, राहुल भाऊ बोलले, आता हे दोघं बोलल्यानंतर खरं म्हटलं तर मला काही बोलायचं काम नसते, कारण दोघं व्यवस्थित बोललेत, मला काही त्यात कोणाची बाजू घ्यायचं भाषणामध्ये काही काम ठेवलं नाही, दोघे समतोल राखून ठेव बोललेत. 1-1.5 वर्षापूर्वी जे बोलणं झालं त्यात खूप सुधारणा झाली. ही सुधारणा कायम ठेवा, कारण मी रेखाताईचा काळ पाहिला, भारतभाऊंचाही काळ पाहिला, अलीकडच्या काळात थोडा चिखली विधानसभा मतदारसंघाचा तो काय म्हणतात NDA का काय म्हणतात त्याला, तो हा DNA तो थोडासा बदलत चाललेला मी अलीकडे पाहत होतो. पण आजच्या भाषणावर मला समाधान वाटलं, कारण पालकमंत्रीची जबाबदारी असतीलच. आता राहुल भाऊ बोलले आमच्या महाविकास आघाडीचं, आणि ते येतात त्यांना महाविकास आघाडीचे आमदार, माजी आमदार जरी म्हटलं, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ते आले तर महाविकास आघाडी आमची काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे, त्यामुळे ते आले की त्यांना प्राधान्य द्यावं लागते. श्वेताताई पडले आमदार, ते आले की त्यांनाही प्राधान्य द्यावं लागते, आमची मोठी थरांबळ असते हो. आणि आम्हाला आमदार म्हणून त्यांनाही त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागते, आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे घटक म्हणून ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागते. पण आज भाषण ऐकून बरं वाटतं की असाच जर त्या ठिकाणी आपला भाषणाचा रोग जर कायम ठेवला ना तर निश्चितपणे चिखलीच्या पोलीस स्टेशनला कोणाचीही तक्रार झाला नाही. आपण
ते पोलीसवाले कंटाळले होते मधल्या काळात. तर ते निवडणुका आटोपल्या सगळं काही हळूहळू सुरळीत त्या ठिकाणी होतंय. पण मग आता या ग्रामपंचायती झाल्या. आता ग्रामपंचायतीमध्ये खरं म्हटलं तर कोण कोणत्या पक्षावर निवडून आलं याचा मेळ मला अजून नाही समजलं का, अजून नाही समजलं. अनेक लोक असे आहेत की ते सगळ्यांना भेटायला जातात, सगळ्यांना भेटतात, तेवढं लक्षात येत नाही की हा नेमका कोणाच्या पक्षाला. आणि ग्रामपंचायतीमध्ये कशाचा कोण पक्ष आणि काय पक्ष. आता तुमच्या मते चंद्रकांत पाटलांनी 6,000 हिशोब सांगितलं. मी आश्चर्यचकित झालो, म्हणा काय 6,000 कोणते. भले याच्या गावची ग्रामपंचायत आली तो भाग वेगळा, तर 6,000 मला तर काय कोण कोण. आमच्याही पक्षातून मला निरोप आले की तुमच्या ग्रामपंचायती कळवा. मी स्पष्ट सांगितलं पक्षावर निवडणुका लढल्या नाही त्यामुळे मी काही हिशोब देऊ शकत नाही कोण कोणत्या पक्षातून काय कोणत्या पक्षातून. त्यामुळे हा काही पक्षाचा नाही त्याचा काही नसतो. आणि अनेक लोक श्वेतातही असे असतात की ते सरकारी पक्षाचे असतात, त्याचं सरकार त्या तिथे पक्ष. त्यामुळं त्या हिशोब करण्याच्या भानगडीत राहून भाऊ मी पडत नाही, तुम्ही पडू नका, त्यांनाही पडू नये. जो आला त्याचं काम करत राहा. ग्रामपंचायतीमध्ये आता अनेक प्रकारचे निधी त्या ठिकाणी देता येतात. मध्ये आता 2-4 दिवसापूर्वी एक लोकमतचा लेख आला होता, कोणी वाचला की मला माहीत नाही, की ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही 2-3 कोटीचे कामं सरपंचाला मनात आणलं तर ते करू शकता. चांगला लेख होता, मी तो कापून ठेवलेला आहे. आणि कधी काही ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मार्गदर्शन करण्याचं काम पडेल, सदस्यांना मार्गदर्शन करण्याचं काम पडेल, तर निश्चितपणे म्हटलं त्यातला आपण काही भाग करून सांगू शकतो. आता अनेक योजना आहेत, वित्त आयोग आहे, जनसुविधा आहे, 25-15 आहे, अनेक प्रकारचे निधी ग्रामपंचायत मिळतात. त्यामुळं राहुल भाऊंनी सांगितले की ग्रामपंचायतीच्या निवडणुका मला जोरात यावेळेस झाल्या तशा न झाल्या, अनेक पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने लोक निवडणुका त्या ठिकाणी लढलेत. आता ग्रामपंचायती निवडणूक जर अशा पद्धतीने व्हायला लागली तर पुढे पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, आपल्या आमदारके आहेत, ह्या पुढे जातील याचा हिशोब करा. त्यामुळं पुढं जे बसलेले आहेत त्यांनी सुद्धा निवडणूक लढायची असं तर 17 वेळ विचार करा आणि मग याच्यामध्ये भांडवीत पडा. एवढा सल्ला माझा जाता जाता त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी राहील. मी खरोखर आजच्या या प्लॅनच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देऊन पालकमंत्री या नात्यानं पुढच्या काळामध्ये आता डीपीडीसी आमची पर्व आहे, ग्रामीण भागामध्ये असेल, शहरामध्ये, शहरामध्येही सुद्धा आम्ही आता दलित वस्तीमध्ये 2-3 प्रस्ताव राहुल भाऊंनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी दिले ते मंजूर करून राहिलोय. आणि विशेषतः इथे क्रीडांगणासाठी सुद्धा आता मी 8 दिवसापूर्वी एक टीम या ठिकाणी पाठवली होती. इथं जे क्रीडांगण आहे मोठं याच्याचा आम्ही सर्वे करून राहिलोय आणि सर्वे करून त्याच्यामध्ये अजून काही सुविधा निर्माण करण्याचा प्रस्तावसुद्धा मी तयार करायला सांगितलेला आहे. 3-4 कोटी रुपयाचा प्रस्याव त्या ठिकाणी तयार होतोय, त्यालासुद्धा मी लवकरच त्या ठिकाणी मान्यता देऊन या चिखली भागामधील लोकांना, शहरातील लोकांनासुद्धा आणि विशेषतः नवीन खेळाडू जे पुढे येऊन राहिले त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीनंसुद्धा माझं काम त्या ठिकाणी राहील. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं उपलब्ध असलेल्या निधीचं वितरण त्या ठिकाणी करून शेवटी पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याला समन्वय आणि समान वाटप करण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. की विरोधी पक्ष आहे म्हणून तिथं कमी द्यायचं आणि सत्तारूढ पक्ष आहे म्हणून त्या ठिकाणी जास्त द्यायचा हा भेदभाव अजिबात त्या ठिकाणी मी करता. या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे आणि विशेषतः या जिल्ह्यातलाच मी आहे, मी काय बाहेरचा पालकमंत्री नाही आहे. त्यामुळे या 13 तालुक्यातल्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मला त्या ठिकाणी आहे आणि सगळीकडे त्या ठिकाणी न्याय देत असताना समन्वय समान वाटप हा निधी त्या ठिकाणी सगळ्यांना मिळाला पाहिजे. अन्याय कोणावर त्या ठिकाणी न होता न्याय देण्याचाच प्रयत्न पालकमंत्री या नात्यानं माझा पुढे त्या ठिकाणी राहील एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा एवढे परिवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इकडे 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 डॉक्टर.
आपल्या कोण गोडाला फुटू आपला आकाश काढतो.